नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय भूगोल पाठ 10 मानवाचे व्यवसाय या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। या भागातील अभ्यास घटक आहेत प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय। या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत। सुरुवातीचा मुद्दा आहे प्राथमिक व्यवसाय। आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो आणि या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार म्हणतो। आपण करत असलेल्या या कृतींपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात, म्हणजेच या कृतींमधून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते। जसे गाई म्हशी हे प्राणी आहेत, त्यांना आपण पाळतो। चित्र अ पहा, म्हणजेच पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक 60 वरती आकृती क्रमांक 10.1 मानवी व्यवसाय यातील चित्र अ पहा। त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळते, म्हणजेच गाई आणि म्हशी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते। त्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे। अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात, उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी इत्यादी। पहा, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? तर निसर्गावर आधारित असणाऱ्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात। पहा, हे चित्र अ आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे द्वितीयक व्यवसाय। प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो। आता चित्र उ पहा, म्हणजेच पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक 61 वरती चित्र उ। या चित्रात मिळालेले दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे, म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे आणि हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात, त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते आणि त्यामुळे त्यांची किंमतही जास्त आहे। पहा की निसर्गातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे आणि हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात, त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते, त्यामुळे त्यांची किंमतही काय आहे तर जास्त आहे। उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज, दूध पावडर तयार करणे अशा प्रक्रिया करणाऱ्याला उद्योग म्हणतात, अशा प्रक्रिया करण्याला उद्योग म्हणतात। पहा की उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात आणि या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो। उद्योगांना तो पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो। हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात, म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात। तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात, तर प्राथमिक व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात। मग उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज, दूध पावडर तयार करणे। पहा ही आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक 61 वरती आहे, आकृती उ। त्यानंतरचा मुद्दा आहे तृतीयक व्यवसाय। आता चित्र
ई ई ऊ पहा, म्हणजेच पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 60 आणि 61 वरती आकृती क्रमांक 10.1 मानवी व्यवसाय यातील ई ई ऊ या आकृत्या पाहायच्या आहेत. आणि या चित्रांमध्ये तुम्हाला अनुक्रमे दुधाचे संकलन व विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पाहावयास मिळेल. या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी निगडीत आहेत. बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम करतात. अशा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय असे म्हणतो. पहा की कोणत्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात, तर प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांना आणि द्वितीयक व्यवसायांना पूरक स्वरूपाच्या सेवा देणाऱ्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. पहा की हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात. या व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. मग उदाहरणार्थ यामध्ये मालाची वाहतूक, मालाची चढ उतार करणे, मालाची विक्री करणे इत्यादी बाबी येतात. पहा हे जे चित्र आहे, हे चित्र पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 60 व 61 वरती आकृती क्रमांक 10.1 मानवी व्यवसाय यातील ई ई आणि ऊ हे चित्र आहे. आणि या चित्रांमध्ये तुम्हाला अनुक्रमे दुधाचे संकलन व विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पाहायला मिळेल. आणि या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी निगडीत आहेत. बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक असतात आणि ते सेवा देण्याचे काम करतात. अशा व्यवसायांना काय म्हणतात, तर तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. आणि या व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हटले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे चतुर्थक व्यवसाय. आता चित्र ऊ पहा, म्हणजेच पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 61 वरती ऊ चित्र आहे. या चित्रात तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती पदार्थाची गुणवत्ता तपासत आहे. हे काम करण्यासाठी या व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य असते. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. परंतु ही तृतीयक व्यवसायांप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. पहा याच्यावर असा तुम्हाला प्रश्न येतो, कोणत्या व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय असे म्हटले जाते, तर विशेष प्रावीण्य असणाऱ्या व्यक्तींकडून दिल्या जाणाऱ्या विशेष सेवा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पहा की वैद्यकीय सेवा, इमारतीचे आरेखन, यंत्रांची तपासणी व देखभाल, उत्पादनाची प्रत तपासणी, संशोधन, अध्यापन, उत्तरपत्रिका तपासणे इत्यादी हे काय आहेत, तर चतुर्थक व्यवसायाची उदाहरणे आहेत. चतुर्थक व्यवसायाची उदाहरणे कोणती आहेत, तर वैद्यकीय सेवा, इमारतींचे आरेखन, यंत्रांची तपासणी व देखभाल करणे, उत्पादनाची प्रत तपासणे, संशोधन करणे, अध्यापन, उत्तरपत्रिका तपासणे इत्यादी. पहा ही आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 61 वरती आहे. आकृती ऊ या चित्रात तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे. आणि ही व्यक्ती पदार्थांची गुणवत्ता तपासत आहे. हे काम करण्यासाठी या व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य असते. ही सुद्धा काय आहे, तर एक प्रकारची सेवा आहे. परंतु ही तृतीयक व्यवसायांप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. ही सेवा
देण्यासाठी विशेष प्राविण्याची गरज असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. तसेच सर्व सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायांशी थेट संबंधित असतातच असे नाही. उदाहरणार्थ ड्रायव्हर, धारवाला, पोलीस, टपाल सेवा इत्यादी. जरा विचार करा, आपण आजारी पडल्यावर आपल्याला कोण तपासते? आपण आजारी पडल्यावर आपल्याला डॉक्टर तपासतात. आपल्या परीक्षाचे पेपर कोण तपासते? आपल्या परीक्षाचे पेपर शिक्षक तपासतात. इमारतीचे आरेखन कोण तयार करते? इमारतीचे आरेखन इंजिनियर्स तयार करतात. यंत्रनिर्मिती, देखभाल व दुरुस्ती कोण करते? त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, म्हणजेच त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे अशा व्यक्ती. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न एक, कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? प्रश्न दोन, कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात? प्रश्न तीन, कोणत्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात? प्रश्न चार, कोणत्या व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात? या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.